सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. 23 ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षाचे जिल्हा निरीक्षक प्रशांत काळे हे राहुरी दौऱ्यावरती आले होते. व्यंकटेश लॉन्स इथे शिवसेना राहुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. या प्रसंगी दत्तात्रय दळवी, संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार तसेच दक्षिण जिल्हा प्रमुख बाबू शेठ टायरवाले, उपजिल्हा प्रमुख अण्णासाहेब मसे, जयवंत पवार तसेच अनंतराव शेळके, शशिकांत दिवटे, राहुरी तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे, तालुका संघटक महेंद्र उगले, संपर्क प्रमुख अशोक तनपुरे, आध्यात्मिक आघाडी जिल्हा प्रमुख संपत जाधव तसेच तालुका उपप्रमुख प्रशांत खाळेकर, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख किशोर मोरे, गंगाधर सांगले आदी मान्यवर या ठिकाणी हजर होते. या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना निरीक्षक प्रशांत काळे म्हणाले की शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने राहुरी तालुक्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष बैठक घेत आहोत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमामधनं घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयांची शासकीय स्तरावरती झालेली अंमलबजावणी याची माहिती घेतली जात आहे. तसेच शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीनं सर्वत्र बैठका घेतल्या जात आहेत असं काळे यांनी म्हटलंय. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये खासदार लोखंडे म्हणालेत की आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं धनुष्यबाण या चिन्हावरती लढवल्या जाणार आहेत. राहुरी तालुक्यामध्ये तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्या कामामुळे शिवसैनिकांमध्ये नवं चैतन्य बघायला मिळालं आहे. शिवसैनिकांनी आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागावं असं लोखंडे यांनी म्हटलंय. या कार्यक्रमास 32 गाव उपप्रमुख प्रभाकर तुपे तसेच औदुंबर करपे, बाळासाहेब जाधव ॲडव्होकेट, चंद्रशेखर शेळके महिला आघाडी तालुका प्रमुख, वनिता जाधव महिला आघाडी राहुरी शहर प्रमुख, श्रावणी साळे तसेच संत कदम, बाळासाहेब कदम, बाप्पूसाहेब काळे 32 गाव, शिवदूत प्रमुख दादासाहेब खाडे, उपतालुका प्रमुख अनिल आढाव, ज्ञानेश्वर सप्रे तसेच सुनील खपके, अरुण जाधव, विजय आढाव, ज्ञानेश्वर ढसाळ, मिलिंद हरिश्चंद्रे, भानुदास जाधव, गोरक्षनाथ सिन्नरकर, संतोष सरोदे, अजित ससाने, अशोक शेळके, आशुतोष शिंदे आदी या ठिकाणी उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचं नियोजन रोहित नालकर आणि महेंद्र शेळके यांनी केलं तर सूत्रसंचालन महेंद्र उगले यांनी केलं आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पक्षाचे निरीक्षक पाठवण्यात आले असून गेल्या 1 वर्षामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय आणि त्याची झालेली अंमलबजावणी तसेच त्या जिल्ह्यातील आमच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्वास ठेवून ज्यांनी मुख्यमंत्र्यांना साथ दिली त्या सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांचे पक्ष संघटनेमध्ये नियुक्त्या करणे, त्यांना जबाबदारी देणं आणि ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांच्या कामाचा आढावा घेणं याकरिता निरीक्षकांच्या जबाबदारी दिली होती. त्या माध्यमातून आज आम्ही राहुरीमध्ये आलेलो आहे. गेल्या 4 दिवसापासून नगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण नगर दक्षिण जिल्हा, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आज आम्ही पूर्ण केलेला आहे आणि त्या माध्यमातून पक्ष संघटना नियुक्त्या करणं, पक्षाची शाखा स्थापन करणं आणि लोकांशी जनसंपर्क वाढवणं, येणाऱ्या सगळ्या निवडणुका त्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पूर्ण ताकदीनिशी लढणं आणि मुख्यमंत्री आमचे या जिल्ह्याचे खासदार यांचे हात बळकट करणे हे आमच्या पक्ष पदाधिकाऱ्यांचं काम आहे आणि ते आम्ही जोमाने आणि प्रामाणिक करणार आहोत हा मुख्यमंत्र्यांचा आदेश घेऊन. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.